आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे, निश्चितपणे त्यातनं एक मोठा नेक्सस बाहेर येईल, ते सगळंच बाहेर येणार आहे. मी तुम्हाला तेच सांगतो आहे की यातनं एक मोठा नेक्सस बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंडं बंद होणार. 22 जागा लोकसभा चालवत आहे, कशाला मागणार आहेत? कोणी काही मागितलेलं नाही, काही नाही. आम्ही नीट बसून ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ. तुम्ही उगीच काही आकडे चालवू नका. ब्रीफिंग झालंय गेले 15 दिवस आम्ही सातत्याने रिपोर्ट करत होतो. एजन्सी ज्या ज्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, ससून रुग्णालय असेल, येरवडा जेल असेल किंवा पुणे पोलीस असतील, या सगळ्यांवरती मोठं प्रश्नचिन्ह होतं ज्या पद्धतीचं नेक्सस समोर आलं होतं. ही संकल्पना घेऊन जी क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये सगळ्या युनिट्सला आम्ही हे सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात ड्रग्सवर क्रॅकडाऊन केला पाहिजे, याचं नेक्सस तोडलं पाहिजे आणि त्या माध्यमातून सगळे युनिट्स कामाला लागलेले आहेत. आणि याच दरम्यान मुंबई पोलिसांना देखील नाशिकमधल्या या कारखान्याची माहिती त्या ठिकाणी मिळाली, त्याच्यावर त्यांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे, निश्चितपणे त्यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी आत्ता मला ज्या ब्रीफ झाल्यात त्या लगेच मी तुम्हाला सांगू शकत नाही, योग्य वेळी मी सांगेन. पण एवढंच सांगतो की एक मोठा नेक्सस यातनं बाहेर आम्ही काढणार. एक नाराजी मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळते, मला पळवलं आहे येईल, ते सगळंच बाहेर येणार आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार. ससून रुग्णालय सगळ्यात महत्वाचं सेंटर पॉईंट राहिला या सगळ्या गोष्टीचा. मी सांगितलं आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो याच्यापेक्षा जे नेक्सस बाहेर निघणार आहे राजकीय आरोप प्रत्यारोप फोडले तरी ससून रुग्णालयाच्या बद्दल सातत्यानं एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. ज्या पद्धतीने गुन्हेगारांच्या मुदती वाढवून दिल्या गेल्या, फॉल्स सर्टिफिकेशन तयार केली गेली आणि वेळ वाढवली, चौकशी चाललेली आहे, कोणालाही सोडणार नाही, सर्व दोषींवर कारवाई केली जाईल. पण आरोप होतोय त्यांचं काही स्टँडर्ड तर असलं पाहिजे. सर देवेंद्रजी सर फडणवीस साहेब सर तुम्ही एक काम करा सर एक मिनिटं. सर साहेबांनी 22 जागा मागितल्यात, शिंदे साहेबांनी 22 जागा लोकसभा चालवत आहे, कशाला मागणार आहेत? कोणी काही मागितलेलं नाही, काही नाही. आम्ही नीट बसून ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ. तुम्ही उगीच काही आकडे चालवू नका.